नमस्कार, मी जानकीराम पांडे, सामाजिक कार्यकर्ता, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे बेलदार समाज महासंघटना तथा बलुतेदार विकास परिषद राष्ट्रीय कार्याध्यक्ष. आज या ठिकाणी संपूर्ण बेलदार समाज तत्सम जाती संयुक्त विद्यमाने आम्ही अधिवेशन बेलदार समाजाचे पहिले अधिवेशन घेत आहोत, ज्या ठिकाणी महात्मा गांधीजींसारख्या महान व्यक्तीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आज या ठिकाणी बेलदार समाजाच्या खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी सांगितलं 1961 ची अट रद्द करावी, तर भटक्या विमुक्तांच्या बाबतीत त्यांच्या जन्माच्या नोंदी उपलब्धच नाहीत, कारण त्यांची राहण्याचं एक निवासाचं साधन कधी कन्फर्म नसते, एका जागी कधी नसते, शिक्षणाचं अत्यल्प प्रमाण, त्यामुळे त्यामध्ये दुरुस्ती झालीच पाहिजे. दुसरा विषय असा आहे की बेलदार समाज अनेक पोटजातीमध्ये विभागलेला आहे आणि त्या पोटजातीमध्ये विभागल्याने शासनाने त्यांच्यासोबत अशा प्रकारे कुरघोडी केलेली आहे की भीक नको पण कुत्र्यावर. एका राज्यामध्ये एका पोटजातीला वेगळा प्रवर्ग, दुसऱ्या पोटजातीला वेगळ्या प्रवर्गात टाकला जाते, म्हणजे एकाला एससीत टाकलं जाते, एकाला एसटीत टाकलं जाते, एकाला ओपनमध्ये, एकाला ओबीसीमध्ये. हे असं न करताना अखिल भारतीय पातळीवर बेलदार समाज हा एकाच प्रवर्गात असला पाहिजे, तो शेड्यूल कास्टमध्ये असला पाहिजे. कारण राष्ट्रपतींची अनुसूची 1950 अनुसूचीमध्ये बेलदार समाज हा 10व्या क्रमांकावर शेड्यूल कास्टमध्ये आहे, परंतु महाराष्ट्र राज्याने 1950 यादी मानतो. वास्तविक पात्र महाराष्ट्र राज्याची स्थापना आहे 1960 आहे, पण 1950 यादीत असताना तुम्ही का 1950 यादी मान्य करत नाही? फक्त महाराष्ट्रामध्ये भटक्या जमाती ब मध्ये टाकलेल्या आहेत. आज त्याच्यामध्ये भयंकर परिस्थिती, 42 तत्सम जातींचा समावेश आहे. दुसरा विषय म्हणजे असा की जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे नियम विधेयक 2012 मध्ये 2015 जी आर नुसार नियम 6 ग मध्ये दुरुस्ती करणे अत्यंत गरजेची आहे. अत्यंत जातक असा हा नियम आहे, कारण स्थलांतरितांसाठी जर एक महिला दुसऱ्या राज्यात जर जात असेल तर तिची जात बदलत नाही, त्यानुसार तिला तिचं माहेरचं सर्टिफिकेट हे मान्य असते. मग बेलदार समाज हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर त्याची जात कशी बदलू शकते? कारण भारतीय राज्य घटनेमध्ये आणि सुप्रीम कोर्टाने असे म्हटलेलं आहे की एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर कुठल्याही व्यक्तीची जात बदलत नाही. जात ही कुठल्याही व्यक्तीची खाजगी मालमत्ता आहे आणि जातीय प्रमाणपत्र देणं हा त्याचा अधिकार आहे, शासनावर ते बंधनकारक आहे. असे असताना त्यांना अनेक त्रास दिले जातात आणि 6 ग मध्ये असे म्हटलेले आहे की स्थलांतरित लोकांनी त्यांच्या मूळ राज्यातून जातीचे प्रमाणपत्र काढावे. ठीक आहे, मूळ राज्यातून काढावं, काढल्यानंतर त्याच्यात असं म्हटलेलं आहे की त्याचा उपयोग घेताना तुम्हाला मूळ राज्यातच घेतलं पाहिजे. आता एखादी व्यक्ती जर 25 वर्षापासून महाराष्ट्रात असेल पण त्यांचे जे फादर पार्टीचे लोक असतील ते छत्तीसगडमध्ये असतील, उत्तराखंडमध्ये असतील, राजस्थानमध्ये असतील किंवा मध्य प्रदेशमध्ये असतील, मग जातीचं प्रमाणपत्र त्यांनी स्थलांतरित असल्यामुळे मूळ राज्यातून काढावं लागेल. मूळ राज्यातून जर जातीचं प्रमाणपत्र काढलं मग त्याचा उपयोग त्यांना मूळ राज्यात कसा होईल? कारण आज जातीचं प्रमाणपत्र काढल्यानंतर त्याच्या शाळेच्या त्याचा आधार कार्ड, त्याच्या मतदान कार्डाच्या यादीमधलं नोंद यादीमध्ये नाव हे महाराष्ट्रात आहे, तर मग त्याला त्याचा उपयोग मध्य प्रदेशमध्ये किंवा छत्तीसगड उत्तराखंडमध्ये कसा घेता येईल? हा तर सरासर गोड केलेला आहे. याच्यामध्ये नियम 6 ग मध्ये ग्रामविकास विभागाचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये अत्यंत फास्ट अँड फास्ट त्यात दुरुस्ती होणे गरजेची आहे की एकदा कुठल्याही व्यक्तीने जातीचे प्रमाणपत्र काढल्यानंतर ते प्रमाणपत्र संपूर्ण भारतभर काश्मीर टू कन्याकुमारी चाललं पाहिजे. जर तुम्ही 370 रद्द करतायत, संपूर्ण भारतात एकच कायदा लागू करतायत, मग जातीच्या प्रमाणपत्रासाठी एका राज्यात दुसरी कॅटेगरी, दुसऱ्या राज्यात वेगळी कॅटेगरी, हा कुठ न्याय असू शकत नाही. शासनाला एवढं समजू नये ही शोकांतिक आहे. आणि सर्वात महत्वाचा विषय, आमची एक मागणी आज या व्यासपीठावर मी जाहीरपणे मागणी करतो की शासनाने जातीनिहाय जनगणना केली पाहिजे. अरे, इंग्रजांनी या देशामध्ये 2 वेळेस जातीय जनगणना केली, 1916 पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना केली आणि मग स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आज 75 वर्ष आम्ही अमृत महोत्सव साजरा करत आहोत. 75 वर्ष होऊनही तो आम्ही जातीनिहाय जनगणना का करत नाही? आज संगणकाच्या एका क्लिकवर कुठलाही जात महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात किती प्रमाणात आहे, किती लोकसंख्या आहे, एका क्लिकवर समजलं पाहिजे. मग शासनाला असा कुठचा अडसर आहे? त्यांना काय लपवावं लागते? लोकांच्या हे लक्षात येईल की आज मला माझं जिचा समाज आज विदर्भात किती आहे, खानदेशात किती आहे, मराठवाड्यात किती आहे, पश्चिम महाराष्ट्रात किती आहे हे जाणून घेण्याचा माझा किंवा प्रत्येक माणसाचा तो अधिकार आहे. पण शासनाकडे माहितीच्या अधिकारात सुद्धा कुठल्याकडेही आकडेवारी उपलब्ध नाही. बेलदार समाजाची काही कुठल्याच जातीची उपलब्ध नाही, जी देणी अत्यंत गरजेची आहे.
पण शासनाकडे आता डाटाच उपलब्ध नाही, इम्पिरिकल डाटा काही राजकीय पक्षांकडे आहेत, पण राजकीय पक्ष तर ठेवू शकतात, तर शासनाने का ठेवू नये? तो आमचा अधिकार आहे आणि शासनाने त्याच्यावर तत्काळ कार्यवाही केली पाहिजे। जातीनिहाय जनगणना ही आम्ही जाहीर मागणी करतो, अन्यथा याच्या विरोधात अजून मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल। जर बिहार शासन आता जातीनिहाय जनगणना करत आहे तर महाराष्ट्र शासनाला अशी कुठची अडचण येत आहे? मला तर वाटते या देशाच्या प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी जाहीरपणे एक मैल का पत्थर, ज्याला म्हणतो आपण मैलाचा दगड, म्हणून हा एक जाहीर निर्णय घेऊन टाकावा की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना त्यांनी जारी करावी, की प्रत्येक जातीची जातीनिहाय जनगणना जर झाली तर भारतीय राज्यघटनेनुसार तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुमचे आमदार खासदार असले पाहिजे। मग ते होऊ नये म्हणून शासनाची ही खिडी आहे असो, तर नियम 6 ग आणि इतर बऱ्याचशा विषय आहेत, त्यात आमचं बेलदार समाज मातीचे बांधकाम करणार आहे। बरेचसे लोक आजही वीटभट्टीचे कामगार आहेत, वीटभट्टीचे बऱ्याचशा लोकांची वीटभट्टी आहेत, त्यांना आज शासन आणि काही सवर्ण लोक त्यांच्या मूळ जागेवरून वीटभट्टे आला होतं, ई क्लासची जागा आहे म्हणून तुम्ही तुमचा वीटभट्टा सोडून द्या आणि तुम्ही मी ओपन जागा ही गुरुचरणची जागा आहे ते सोडून द्या, ई क्लासमध्ये सुद्धा असं म्हणून त्यांना हिनवलं जात आहे। तर ते हिनवू नये आणि वडार समाजाला जशी तुम्ही माफी दिली आहे तशी 5000 ब्रासची मातीची रॉयल्टीची माफी ही बेलदार समाजाला मिळली पाहिजे, आणि बेलदार समाज हा वंश परंपरागत रीतीने बांधकाम कामगार असल्याने सर सकट बेलदार समाजाची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करून त्यांना त्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे आणि शासनाचे सर्व लाभ त्यांना बांधकाम कामगार म्हणून दिले पाहिजे, कारण तो आमचा वंश परंपरागत व्यवसाय आहे। आम्ही जातीचे गवंडी आहोत, आम्ही हाडाचे बेलदार आहोत आणि बेलदार म्हणजे आजचे बिल्डर असो। धन्यवाद, जय हिंद, जय बेलदार, जय भगीरथ।